पुणे शहर भाजपा एनजीओ आघाडी आनंदवन बहुउद्देशीय संस्था आणि छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 12 रोजी कॅब व रिक्षा चालकांसाठी विनामूल्य नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबिराचे उद्घाटन नितीन पवार सरचिटणीस रिक्षा पंचायत पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी एनजीओ आघाडी अध्यक्ष डॉ अजय दुधाणे, पुणे शहर भाजप रिक्षा आघाडी अध्यक्ष अंकुश नवले, छावा संघटनेचे राम घायतिळक, प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पडवळ, नितीन पवार, शीतल हुलावळे, शुभम शहा, नयन पुजारी, अनिल ववले, संतोष मोरे, राकेश घरत, एकनाथ पवार, संतोष शिगवण, सतीश गजमल, दत्तात्रय सोनार आदी उपस्थित होते. अशा प्रकारच्या कार्यक्रमाची अत्यंत गरज आहे आणि ती छावा संघटना आणि आनंद वन बहुउद्देशीय संस्थेने अंशतः शिवाजीनगर डेक्कन भागामध्ये ती पुरी करत आहे. कारण रिक्षा चालक हा हातावर पोट असलेला आहे. मला एकच फक्त उदाहरण द्यायचं आहे, आपल्या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नातलं 60% उत्पन्न 60% ऑफ GDP हे असंघटित कष्टकऱ्यांच्या घामातून निर्माण होतं, मात्र त्याला साधा कामगाराचाही दर्जा मिळत नाही. म्हणजे आपल्या देश किंवा देशाचं सरकार त्याने 2% सुद्धा सामाजिक सुरक्षेची तरतूद करत नाही. त्याला काय अपघात झाला काय तो वाऱ्यावरच असतो. तर जे सरकारने केलं नाही ते समाजाने ती जबाबदारी आपल्या अंगावर घेण्याची गरज आहे. मला असं वाटतं की अशा प्रकारच्या कार्यक्रमातून मी आधी उल्लेख केला त्याप्रमाणे अंशतः घेतली जाते. रिक्षा चालकांसाठी जे आत्ता जे नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटपाचं शिबिर आज या दोन्ही संस्थांनी आयोजित केलं त्याचं त्या दृष्टीने मी स्वागत करतो. एनजीओ आघाडीकडून विविध घटकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत असतात. कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बुडाले, तसेच व्यवसायात मंदी देखील निर्माण झाली. याच परिस्थितीचा विचार करता कॅब चालक व रिक्षा चालक यांची मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम करीत असल्याचं दुधाणे यांनी सांगितलं. आनंदवन बहुउद्देशीय संस्था छावा संघटना आणि भारतीय जनता पार्टी एनजीओ आघाडी असेल किंवा भारतीय जनता पार्टी रिक्षा आघाडी यांच्या वतीने पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी आम्ही कार्यक्रमांचं 8 ते 10 कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे. मोफत नेत्र चिकित्सा आणि चष्मे वाटप याचं आयोजन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या घटकांसाठी आम्ही याचं आयोजन केलेलं आहे. त्यातला आजचा पहिला घटक म्हणजे रिक्षा चालक आणि कॅब चालक काय या सध्या करोनाच्या काळामध्ये परिस्थितीशी झुंजताना त्यांना मदत व्हावी या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. कोरोना आपत्तीमध्ये जे काही रिक्षा चालकांचे सध्या हाल चालू आहेत किंवा त्यांचं जे काही आता रोजीरोटीवरती जे काही त्यांच्या आलेलं आहे त्या स्वरूपाने आपल्याकडे त्यांना एक छोटीशी भेट म्हणून समजा किंवा त्यांना एक सहकार्य म्हणून आपण हा उपक्रम राबवलेला आहे की ज्यात त्यांनी सर्वात जास्तीत जास्त लाभ घेऊन नेत्र तपासणी करून चष्मे घेऊन जावं या हिशोबाने आपण हा उपक्रम राबवलेला आहे. छावा संघटनेचे आभार मानले त्यांनी आमच्या रिक्षा चालकांची दखल घेऊन ते रिक्षा चालकांचे डोळे तपासणे मोफत चष्मा देणे हे जे मोफत तेलेचा कार्यक्रम राबवला आहे याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तसेच आमचे परममित्र अजयजी डॉक्टर अजयजी दुधाणे यांनी हा कार्यक्रम आतापर्यंत 7 ते 8 वेळा ठिकाणी राबवलेला आहे आणि आमच्या रिक्षा चालकांना खूप खूप मदतसुद्धा झालेली आहे. असे जर छावा संघटनेने आम्हाला मदत केली तर आम्ही त्यांचा कार्यक्रम पुणे शहरभर राबवू.